कलाकार मंडळी कृती म्हणलं की मैदान आलं, आखाडा आला, तर एखादी यात्रा असते, जत्रा असते, तर त्या ठिकाणी कुस्तीचं मैदान जे आहे ते कशा पद्धतीनं तयार करत असतात ते आजच्या व्हिडिओतनं बघणार आहोत आपण. आता आलेला आहे मी प्रयाग चिखली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. या ठिकाणची यात्रा आहे, तर या ठिकाणी कुस्तीचं मैदान भरवलेलं आहे. तो मैदान या ठिकाणी तयार करण्याचं काम चालू आहे, तो व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर मंडळी, जे रानातली माती आहे, शक्यता करून लाल माती आणलं जाते, परंतु जर लाल माती जरी नाही मिळाली तरी अशी काळी माती आणलं जात आहे आणि साईडनं टाकण्याचा प्रयत्न केला जातो. जेवढा मोठा आकडा तेवढा जास्त पैलवान मावू शकतात, परंतु जर जागा कमी असलं तर लहान आकडा तयार केला जातो. या ठिकाणी बघू शकता हे पूर्ण ट्रॅक्टरनं रोटरनं हे केलं जात आहे. जे माती आहे, जाड माती आहे, ते बारीक केलं जात आहे आणि त्यातला जो खडे आहे, दगड आहे, ते काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाते. ट्रॅक्टर आहे, त्याद्वारे हे सगळं जे माती आहे ते बारीक करण्याचा प्रयत्न केला जातो. पूर्ण माती बारीक करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि बारीक पण होत आहे. 5 ते 10 मिनिटांमध्ये हे मैदान तयार होईल. तर मंडळी, हे जवळपास अंदाजे 40x40 चं हे मैदान असेल, आखाडा असेल, तर 4 ते 5 ट्रॉल्या हे यात माती टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर हे रोटर केलं आहे. मंडळी, हे अशा पद्धतीनं याचे कंपाऊंड केलं जाते, दोरीनं बांधलं जाते, जेणेकरून व्यवस्थित हे होईल. तर आता या ठिकाणी बांधत आहेत. तर हे माती टाकलेलं आहे, पूर्ण बारीक केलेलं आहे आणि त्याच्या बाजूला असं दोरी बांधली जाते आणि एकंदरीत हा आकडा तयार होतोय. नाही कुस्ती जोड्या ठरवा, जोड्या 45 किलो. मित्रांनो, हे कुस्तीचं मैदान कसं तयार केलं जात आहे ते छोटासा व्हिडिओ म्हणलं, जेणेकरून आपल्याला माहिती मिळेल, त्यासाठी बनवलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. लवकरच भेटूया पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.